UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। गैरहजेरीवरून उलट सुलट चर्चांनंतर अजित पवार आणि अमित शहांची मुंबई विमानतळावर भेट। महायुतीचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची अमित शहांसोबत विमानतळावर बैठक। मुंबई दौऱ्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा बैठकांचा सिलसिला। जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती। शहांना शिंदे फडणवीसांच्या घरी गणपतीचंही घेतलं दर्शन। अमित शहांच्या विमानतळावरील भेटीनंतर देवगिरी बंगल्यावर बैठक। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची देवगिरीवरील बैठकीला हजेरी। लालबागचा राजाही आम्ही निर्माण केला असं शहा बोलतील। बॉम्बेचं नाव मुंबई करण्यात माझा हात आहे, या शहांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। गुजराती व्यापारी मंडळाच्या फायद्यासाठी शिवसेना फोडली, राऊतांचा आरोप। तर ठाकरे कुटुंब गुजरात व्यापारी मंडळाचे लाभार्थी, त्यांचा सर्व खर्च गुजरात मंडळाच्या माध्यमातून होतो, नितेश राणेंचं उत्तर। अमित शहा आणि फडणवीसांमध्ये दुरावा, जयंत पाटलांचा दावा। तर महाराष्ट्रात मनासारखं काम करता येत नसल्यानं फडणवीसांची पंचायत, जयंत पाटलांचा टोला। राज्यात 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प। जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री। उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर, सूत्रांची माहिती। अजितदादा गटाचे विदर्भातील 10 जिल्हाध्यक्ष सरकार आणि पक्षावर नाराज असल्याची चर्चा। निधी मिळत नसल्याचा आणि पक्षाचे मंत्री जिल्हाध्यक्षांची कामं करत नसल्याचा आरोप। विदर्भातील अध्यक्षांची नागपुरात तातडीची बैठक। पुण्यात पिकअप वाहनाची 4 ते 5 वाहनांना धडक, चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती। मनसेचे श्रीकांत अमराळे गंभीर जखमी, तर अमराळेंच्या पत्नीचा मृत्यू। नागपुरात सततच्या पावसामुळे भाज्यांचे भाव कडाडले। किरकोळ बाजारात कोथिंबिरीची जुडी 400 ते 500 रुपयांवर, मुसळधार पावसाचा शेतीला फटका। जायकवाडी धरण 97% भरलं, मराठवाड्यातील नागरिकांना मोठा दिलासा। जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्यात सीएनजी गॅस दरात मध्यरात्रीपासून 90 पैशांची वाढ। सीएनजी वाहनधारकांना प्रतिकिलोसाठी अधिक पैसे मोजावे लागणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।